झी 24 तास एक पाऊल पुढे. पाऊस येणार येणार म्हणता म्हणता तो येऊन दाखल होईल. पुण्यामध्ये येणारा हा पाऊस पुणेकरांची यंदा दाणादाण उडवून जाणार अशीच सध्या चिन्ह आहे. कारण पावसाच्या आधी करण्याच्या कामांना अजून महापालिकेनं सुरुवातही केलेली नाही. आठवड्याचा मुद्दा या अंतर्गत आज घेऊया पुण्याचा आढावा. पावसामुळे तुडुंब भरून वाहणारे नदी नाले, रस्त्यानं आलेलं नद्यांस्वरूप, त्यात बुडालेली वाहनं, घरादारात शिरलेलं पाणी, वाहतुकीची कोंडी आणि गायब झालेली वीज. पावसामुळे 2 वर्षांपूर्वी पुण्यात उडालेली ही दाणादाण. पुणेकरांवर हा प्रसंग आला तो नाल्यांची आणि गटारांची साफसफाई न झाल्यामुळे. यावर्षीही पुण्यात पुन्हा तेच चित्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण पावसाळ्याच्या तोंडावर करायच्या कामांचाच महापालिकेला विसर पडलाय. मान्सून सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक असताना महापालिकेनं आता कुठं निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. आजही परिस्थिती, पाऊस जर आला तर निश्चितपणे पुण्याच्या प्रत्येक रस्त्याची नदी होणार आहे हे स्पष्ट दिसतंय. कारण स्टॉर्म वॉटर ड्रेनेज साफ करणं, त्याच्यानंतर आत्ताचे जे सगळी राडारोडा पडलेला आहे तो वेळेवर बाजूला काढणं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या नाहीत तर पहिल्या पावसात हे सगळं वाहून त्या स्टॉर्म वॉटर ड्रेनेजमध्ये जातं, ड्रेनेज तुंबतात आणि मग रस्त्यांचे नाले होतात. 2 वर्षांपूर्वी आलेल्या संकटातून महापालिकेनं काहीही धडा घेतलेला नाही. गेल्या वर्षी पाऊस कमी झाला होता त्यामुळे पुणेकर बचावले आणि महापालिकेचं पितळ उघडं पडलं नाही. प्रशासन जरी कोण सांगत असेल की हे केलं ते केलं, आजही तुम्ही नालासफाईच्या बाबत बघा, आजही काम व्यवस्थित झालेले नाहीयेत, खड्ड्यांची दुरुस्ती आणखीन झालेली नाही. आणि आता जरी त्यांनी कुठं जरी विषय आणला तर मग ते टेंडर मंजूर कधी होणार, वर्क ऑर्डर कधी देणार. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर सत्तेत असलेल्या काँग्रेसनेही पावसाळी कामांचे वाभाडे काढले. मेन विषय जो माणिक नाला आहे, जो पूर्वी त्याच्यामध्ये काहीतरी योजना प्रशासनाकडे चुकल्या होत्या, तो माणिक नाला साफ होण्याचं काम अतिशय तातडीने घेतलं पाहिजे. नावापुरता आपत्कालीन कक्ष स्थापन करू नये, HOD नेमला पाहिजे आणि ज्युनियर इंजिनियर आणि असिस्टंट इंजिनियर हा रात्रपाळीला असला पाहिजे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचं मात्र वेगळंच म्हणणं आहे. अजून टेंडरही निघालेले नसताना 90% काम पूर्ण झाल्याचा दावा सत्ताधारी करतायत. सगळे नाले साफसफाईचं GCB असेल, पोकलेन असेल, याच्या माध्यमातून केलेलं आहे. पावसाळी लाईन जी पुणे शहरातली आहे त्याची देखील साफसफाई परवाच मुख्य सभेमध्ये देखील आयुक्तांनी सांगितलं की मोठ्या प्रमाणामध्ये त्याची देखील साफसफाई चालू आहे. राज्यातल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चांगला पाऊस व्हावा अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. पुणेकरांसाठी हा चांगला पाऊस मात्र आपत्ती ठरू शकतो. त्यामुळे जोरदार पावसामुळे पुणेकरांचे हाल होण्याची शक्यता जास्त आहे. नितीन पाटोळे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास एक पाऊल पुढे.